शहाड सेंचुरी रेयॉन कंपनीच्या वतीने 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत सेनरे आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। त्या स्पर्धेचा समारोप काल करण्यात आला। शहाड येथील सेंचुरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलीला मैदानात दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, खो खो आदी विविध खेळांच्या सेनरे आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। यामध्ये कंपनीच्या रेयॉन आणि टायर कॉर्ड विभागातील एकूण 300 कामगारांसह कर्मचारी या स्पर्धेत सहभागी झाले होते। सेंचुरी रेयॉन कंपनीचे दिग्विजय पांडे युनिट हेड, श्रीकांत गोरे HR प्रमुख, AK सहेल आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। कामगार युनियनचे अध्यक्ष रवींद्र कोणकर, रमेश यादव महामंत्री, कृष्णा पाटील उपाध्यक्ष व कामगार युनियनचे पदाधिकारी आणि शेकडो कामगार खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामगारांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कंपनीच्या वतीने ह्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या असल्याचं मनोगत सेंचुरी रेयॉन कंपनीचे HR प्रमुख श्रीकांत गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। दरवर्षी अशा स्पर्धा कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात येत असून कामगार व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे। कृष्णा महाले, CNI महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। इथे उत्सुकपणे इथे खेळत आहेत आणि आज 20 ते 26 या तारखेमध्ये हे सामने आम्ही खेळत आहोत आणि अतिशय उत्साहाचे वातावरण आहे। काम तर रोजच करतो आपण, पण आज इथे सगळे खेळाची भावना घेऊन आलेले आहेत। कोण जिंकलं कोण हारलं याला महत्त्व नाही आहे, तर इथे सगळे जिंकलेले आहेत आणि सगळेच हारलेले आहेत। दुसरे करून जे सेंचुरी आहे, सेंचुरीचाच माणूस जिंकणार आहे, सेंचुरीची टीम जिंकणार आहे, त्याच्यामुळे इथे हार जीतचा प्रश्नच राहिलेला नाही आहे। ही खेळाची भावना, एक सांघिक भावना इथं कंपनीमध्ये रुजू झालेली आहे आणि आपापसामधल्या सगळ्या वैर विसरून, आपापसामधले हवेदावे विसरून सगळेजण आज या ठिकाणी शांतपणे खेळत आहेत। कुठलेही सेफ्टीचा कुठला इश्यू नाही आहे, सगळ्यांनी शिस्तप्रिय असे खेळ इथे दाखवलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा अशा प्रकारचे आयोजन आम्ही करणार आहोत, जेणेकरून एक सांघिक भावना कंपनीमध्ये रुजू होईल। आणि मॅनेजमेंटच्या वतीने मी सर्व क्रीडा रसिकांना तसेच येथील कामगार बंधूंना सगळ्यांना शुभेच्छा देतो।